महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महर्षी वाल्मिकी जयंती डीजे राली गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने करण्यात आली। यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करून सामाजिक भान कोळी राष्ट्रसंघाने जोपासल्याचं पाहावयास मिळतं। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना व कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना शाल शिरफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे। महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम सुद्धा महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आल्याचं पाहावयास मिळतं। महर्षी वाल्मिकी जयंतीचे आयोजन कोळी राष्ट्रसंघ महिला आघाडीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षा सौ सारिकाताई चुनुपाड जिरोणेकर यांनी केला आहे। या प्रसंगी कोळी राष्ट्र संघाचे संस्थापक अध्यक्ष गोकुळदादा कोळी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बळीराजे वाघमारे, मराठवाडा अध्यक्षा जानवीताई पिटले, कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल रफीक, चंद्रकला कारमवाड, निर्मलाताई जुगुलवाड, बेबीताई विंचुरे, परमेश्वर भीमलवाड, भास्कर वट्टेवार, दत्ता बापुने, बालाजी दंतलवाड, रोकडेश्वर गोलेवाड, शोभाताई हंकारे, गुणाजी भंडरवार, सदाशिव बोईनवाड, बालाजी दिवरे, नागनाथ भिसे, वीरभद्र तमन बोईनवाड, विक्की जुगलवाड, नागेश गिरबनवाड, लक्ष्मण जंगेवाड, मारुती चिंतलवाड, गोकुळ कोळी, बाळासाहेब कांबळे, अशोकभाऊ हजारे, अमोल हजारे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार महिला आघाडीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षा सारिकाताई चुनुपाड उर्फ जिरोणेकर यांनी केलं आहे। चंद्रकांत गजलवारसह मी मिलिंद वगमारे, माइंड लाईट मीडिया।